दुचाकीवरून जात असताना अचानक सीट खालून साप निघाल्यावर आपलं काय होईल याचा विचार करून बघा. थरकाप उडणारच ना. असाच प्रसंग दोन मुलांसोबत घडलाय. त्यावेळी पाठीमागे बसलेल्या मुलानं घाबरून चक्क चालत्या गाडीवरून उडी मारली, तर समोरच्यानं न घाबरता गाडी थेट अग्निशामक केंद्रात दाखल केली आणि जवानांची मदत मागितली. आणि पुढे काय झालं पाहूया. महाविद्यालयात परीक्षा असल्यानं दोन मित्र गडबडीत दुचाकीवरून निघाले. एरंडवना येथील अग्निशामक केंद्राच्या चौकात आल्यावर पाठीमागे बसलेल्या तरुणाच्या पायावर काहीतरी रेंगाळत असल्याचा भास झाला. त्यानं खाली पाहिलं तर काय, त्याच्या पायावर साप होता. प्रचंड घाबरलेल्या या तरुणानं साप साप असं ओरडत चालत्या गाडीवरून उडी मारली. दुचाकी चालवणाऱ्या मुलाचा देखील थरकाप उडाला. त्यालाही काही कळेना, पण समोर अग्निशामक केंद्र दिसताच त्यानं थेट दुचाकी त्या ठिकाणी नेली. मग त्या ठिकाणी सर्पमित्राला बोलावून घेतलं. त्यांनी कौशल्यानं हा साप बाहेर काढून बरणीत टाकला. तेव्हा कुठे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.